रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केलेत. ब्रह्मगमाण उपसा सिंचन योजनेचं कंत्राट ज्याला मिळालं होतं त्याच्याशी करार करून भुमरेंच्या भावाच्या जावयानं कंत्राट लाटल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. स्वप्नील गोरे असं जावयाचं नाव आहे आणि या संदर्भात संदीपान भुमरे आणि त्यांच्या जावयाची बाजू जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. ही योजना याचे कॉन्ट्रॅक्टर कोण तर मी सांगेल, याचे कॉन्ट्रॅक्टर भुमरे साहेबांचे जावई आहेत. रितसर यांनी खरेदी खत रजिस्टर्ड केलेलं आहे. अशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरचं रजिस्ट्रेशन होत नसतं, परंतु आपल्या इथे रजिस्ट्री ऑफिसमध्ये यांच्या जावयाने जो कोण गुत्तेदार होता याच्याकडून हे काम करण्याचं रजिस्टर्ड डॉक्युमेंट आपल्या संभाजीनगरमध्ये करून घेतलेलं. मला असं वाटतं ही अतिशय गंभीर बाब आहे. अशा पद्धतीनं एक कॉन्ट्रॅक्टर असताना दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरने त्याच्याकडून रजिस्ट्री पर्सनल एखादं रजिस्ट्रेशन मी समजू शकतो, ॲडजस्टमेंट समजू शकतो, परंतु ऑफिशियली एक डॉक्युमेंट आपल्या इथल्या रजिस्टर्ड ऑफिसमध्ये बनवलं गेलेलं आहे. आणि म्हणून ही ब्रह्मगव्हाण योजना जनतेच्या हितासाठी आहे की भुमरे साहेबांच्या गुत्तेदारीसाठी जावयाला पाळण्यासाठी, मला वाटतं हा सुद्धा प्रश्न या माध्यमातून निर्माण झालेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.